काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ल्याचा कट. गुप्तचरांनी दिले 3 इशारे. सुरक्षा दलांना सावध राहण्याची सूचना. जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या ऑपरेशन ऑल आऊटमुळे बावचळलेले अतिरेकी काश्मीर खोऱ्यात घातपाताचा डाव आखताय. भारतात घुसखोरी करण्यासाठी टपून बसलेले दहशतवादी जवानांना लक्ष्य करू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा या अतिरेकी संघटना सैन्य दलांवर हल्ल्याचा मोठा कट आखत आहे. त्यामुळेच गुप्तचर अहवालाच्या आधारे सुरक्षा दलांसाठी अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यानुसार जैश ए मोहम्मदचे अतिरेकी काश्मीर पोलिसांना लक्ष्य करू शकतात. जैशचे अतिरेकी जाहिद अहमद वानी यानं यासाठी कट आखलाय. जाहिदसह 3 अतिरेकी पोलिसांच्या गटांवर हल्ले करू शकतात. पुलवामा जवळ पोलिसांवर हल्ल्याची योजना या दहशतवाद्यांनी आखल्याची गुप्तचरांची माहिती आहे. गुप्तचरांच्या दुसऱ्या एका इशाऱ्यानुसार लष्कर ए तोयबाचे 6 अतिरेकी भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील गावांमध्ये हे अतिरेकी दबा धरून बसलेत. ते कोणत्याही क्षणी घुसखोरीचा प्रयत्न करू शकतात. सुरक्षा दलांसाठी 3 अलर्टमध्ये गुप्तचर संस्थांनी निमलष्करी दलांनी अधिक जागरूक राहण्याचा सल्ला दिलाय. कारण सुरक्षा दलांवर हल्ल्यासाठी 8 दहशतवाद्यांचा एक गट तयार केला जातोय. या गटाला 2 ते 3 गटांमध्ये विभागण्यात येईल. हे छोटे गट निमलष्करी दलांवर हल्ले करू शकतात. गुप्तचरांनी हस्तगत केलेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांना अधिक सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आलाय. अतिरेक्यांचा एकही मनसुबा यशस्वी होऊ नये यासाठी पुरेशी खबरदारी घेण्यात येते. ब्युरो रिपोर्ट, Z24 तास. आई भवानीचा गजर म्हणजे Z24 तास. औरंगाबादमध्ये बुरखाधारी महिलेनं तब्बल 1.5 लाख रुपये किमतीची सोन्याची मागणी लंपास केली. मलबार गोल्ड अँड डायमंड दुकानातली ही घटना आहे. नववर्षानिमित्तानं दुकानात कार्यक्रम सुरू असताना महिलेनं ही चोरी केली आहे. दुसऱ्या दिवशी 24 ग्रॅम 500 मिलीग्रॅम वजनाची एक हिरेजडित बांगडी गहाळ असल्याचं दुकानदाराच्या लक्षात आलं. पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. मध्य रेल्वेच्या डॉकयार्ड रोड स्टेशनवरती एका महिलेवरती हल्ला झाला. 1 जानेवारीला रात्री 9:45 सुमारास एका अनोळखी इसमानं या महिलेवर गळ्यावरती धारदार शस्त्रानं वार केला आणि तो पळून गेला. हा प्रकार सिनियर तिकीट बुकिंग ऑफिसर मुरगन यांनी पाहिला. त्यांनी तातडीनं महिलेला JJ हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, त्यामुळे महिलेचा जीव वाचलाय. पोलिसांनी CCTV आधारे आरोपीला अटकही केली आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.